दोन बुके फिरता फिरता लोणी त्यांनी पाहिले. कोण खाणार यावरून भांडण त्यांच्यात जुंपले. एका माकडाने केले निरीक्षण, झाडावर बसून समान वाटण्या करा असा सल्ला दिला हसून. छोटा मोठा वाटा होईल, भांडण मग वाढेल. माकड हुशार असल्याने वाट तेच काढेल. माकडाने आणला तराजू मोठा, प्रत्येक पारड्यात पडला लोण्याचा साठा. एक पारडेवर तर दुसरे गेले खाली. लोण्याची गाडी माकडाच्या पोटाकडे वळाली. जास्तचे लोणी माकड लागले खाऊ, पारड्यातील लोणी कमी लागले हो. पाहता पाहता पारड्यातील सर्वच लोणी संपले. माकड आणि बोक्यांमध्ये मग भांडण जुंपले. माकड मग झाले पसार, बोके मात्र झाले बेजार. आपले भांडण आपापसातच सोडवावे, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे ध्यानी ठेवावे.